श्री स्वामी समर्थ, मी आज तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल माहिती सांगणार आहे. कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाची साडी न नेसावी, असे मी आज तुम्हाला सांगणार आहे. या रंगाची साडी चुकून नेसू नये. संक्रांतीला बांगड्या भरताना लक्षात ठेवा या गोष्टी. तर चला आज आपण सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. जे जय स्वामी समर्थ. इंग्रजी नवीन साल सुरू झालं की मराठी सणाला सुरुवात होते. इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. हा सण सौभाग्यवतीला सण खास मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांना तयार व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे मकर संक्रांतीला हा सण स्त्रियांना खूप महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की सौभाग्यवतीने कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाची साडी नेसू नये, संक्रांतीसाठी कोणत्या शुभ रंग आहे, संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक स्त्रियांना बांगड्या भरताना तर कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या घालाव्या, अशी बारीक माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. त्या वर्षी म्हणजे 2024 मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी केल्या जाणार आहे. पौष महिन्यात सूर्य मकर साराशीत प्रवेश करतो तेव्हा तो उत्सव म्हणजे मकर संक्रांत. त्या दिवशी संक्रांत साजरी केल्या जाते. त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडा झुकलेला दिसतो. आणि या संक्रांतीपासूनच हवामानातील थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते. या संक्रांतीपासूनच दिवस हळूहळू मोठा होत जातो, कारण मकर संक्रांती आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती. पण मकर संक्रांतीनंतर तीळ तिळाने मोठा होत जातो आणि रात्रीही लहान होत जातो. म्हणून या सणाला तीळ संक्रांत असे म्हणले जातात. दांडी पौर्णिमा आली की दिवस दांडा दांडाने मोठा होत जातो. तसेच मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे दर्शन, तप विशेष महत्त्व असते. या दिवशी पवित्र नद्यामध्ये आंघोळ करणं खूप पूर्वकारक मानलं जातं. तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते. तसेच देवाचा आशीर्वादही प्राप्त होतो. आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीला सण गोडवा वाढण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी एकमेकांना तिळगुळ घेऊन आनंद व्यक्त करतात. अशा प्रकारे मकर संक्रांतीलाच खूप महत्त्व आहे आणि त्या बरोबर स्त्रियांसाठी हा सण खूपच महत्त्वाचा असतो. या दिवशी हळदी कुंकूला विशेष महत्त्व असते. हा सौभाग्य सण मानला जातो, तरी काही हरकत नाही. त्याच दिवशी स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाची साडी नेसू नये. तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचा वेगळं महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला वेगळी ऊर्जा तयार करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी हराई प्रदान करतात आणि काही रंग शुभ मानले जातात, काही रंग अशुभ मानले जातो, नकारात्मक प्रतीक मानले जातात. पण आपला हिंदू धर्मात 4 ते 5 रंग आहेत की ते शुभ मानले गेले आहे. प्रत्येक कार्यासाठी, देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा म्हणजे सौभाग्याचं प्रतीक मानले जातात, कारण म्हणजे नवरी ही हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरवा रंगाच्या बांगड्या हातात घाल, कारण त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते. हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यावर बरोबर हिरवा रंग निसर्गाशी संबंधित असल्याने एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते. शास्त्रालाही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. तणावाच्या प्रसंगी हिरव्या गार झाडाकडे किंवा हिरव्या गवताकडे माणसाने मन सोक्त पाहिल्याने मन शांत होते. त्यामुळे हिरव्या रंगाचे खूप अनन्य साधारण असेच महत्त्व आहे. आपण देवीची वटी भरतो तर बघा हिरव्या रंगाची असते. हिरव्या रंगाची साडी व हिरव्या रंगाचा ब्लाऊज देवीला आपण देतो, त्यावरच कळते की हिरवा रंग किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजते. त्यामुळे शक्य झालं तुमच्याकडे हिरवा रंग असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरवा रंगाची साडी नेसू शकता. जर आपल्याकडे हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपण लाल रंगाची साडी सुद्धा खूप शुभ मानल्या जाते. आपण रोज देवीची पूजा करताना किंवा मानता लाल रंगाचं वस्त्र टाकतो, कारण लाल रंग सर्व देवांना व मानता लक्ष्मीला खूप अत्यंत प्रिय आहे. त्याबरोबर आपल्याला सौभाग्यमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं, कारण सौभाग्यमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. कुंकूचा रंग हा लाल असतो, त्यामुळे
ह्या रंगाला लाल रंग महत्त्व खूप आहे. हा रंग उत्साह, सौभाग्याचा उमंग, सौंदर्य आणि नवान जीवणारे प्रतीक मानले जाते. शक्य असेल तर लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडी नेसू शकता, कारण केशरी रंग हा रंग सूर्य उगवताना आणि सूर्य माळवताना रंग आहे. केशरी रंग त्याचमध्ये त्याग, ज्ञान, शुद्धता, सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेला ध्वज रामकृष्ण आणि अर्जुनाला ध्वज केशरी रंगाचे होते, कारण केशरी रंग शौर्य, वीर, बलिदान यांचे प्रतीक होते. तसेच केशरी रंग देवी शक्तीचे प्रतीक आहे. या रंगामुळेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. त्यानंतर पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मात बघा. पिवळ्या रंगाचा वस्त्राला पितांबर म्हणले जातात. कोणत्याही प्रकारच्या मानले कार्यात पितांबर पिवळा रंग जास्त वापरला जातो. तसेच पूजेमध्ये पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्य देवताला आणि मंगळ बृहस्पती सारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरु सुद्धा बलवान होतो. तर सौभाग्यात सुद्धा हळद वापरतात. जेवढं हळदीला महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाचे आहे. त्यामुळे पिवळा रंग शुभ मानला जातो. त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडीसुद्धा घालू शकता. त्यानंतर वर्गाच्या आवडीचा कलर म्हणजे गुलाबी. जवळपास प्रत्येकाला गुलाबी रंग आवडतो. गुलाबी हा रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंद प्रतीक मानले जाते. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रिया आकर्षित करतो. स्त्रियाचं वय काहीही असो त्यांना गुलाबी रंग आवडतोच. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपल्याला आपला सणसुद्धा प्रसन्न आणि वेगळीच एनर्जी येते व मिळत असते. आणि गुलाबी रंगामुळे सुख, समृद्धी, समाधान व मनसुद्धा शांत राहतं. गुलाबी रंगाचं एक वेगळं अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. आता मी तुम्हाला हे रंग तुम्हाला आज सांगितले ते शुभ रंग आहे. आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात, आपले शरीर उपदार ठेवतात. त्यामुळे तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करू शकतात. थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गरद रंगाचे कपडे घातले जातात. पण त्यावर बरोबर चिंतामणी कलर, पोपटी कलर, क्रीम कलर या रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता. या सर्व रंगाच्या साड्या नेसू शकता. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही. आपल्याला हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असतात ते रंग किंवा त्या रंगाची साडी वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं. म्हणजे ही पद्धत बघा, पूर्वीपासून चालत आलेली आहे. संक्रांत जवळ आले की प्रत्येकाची ऊर्जा असते की यदा संक्रांत कशावर आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्जा करत असतो का. या दिवशी म्हणजे 2024 यंदा संक्रांत काळ्या रंगावरती आलेली आहे. या वर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसू नये. सर्वांना माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो. कोण त्या दिवशी कार्यात किंवा शुभ कार्यात काळा रंग वापरत नाही. मकर संक्रांत एकमेव असा सण आहे की त्या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. पण यंदा संक्रांत देवीने काळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे. त्यामुळे आपल्याला या वर्षी म्हणजे 2024 काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालता येणार नाही. त्यामुळे एकूण हे रंग वापरू नका. बांगड्याचं सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रियांना बांगड्या भरत असताना 16 शृंगारामध्ये बांगड्याचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू शास्त्र धर्मात बांगड्यांना यासुद्धा खूप महत्त्व दिलं आहे. आणि संक्रांतीला सर्व स्त्रियांच्या काठापदराच्या साड्या घोसावल्या जातात. हळदी कुंकू करताना, तीळ गुळ देताना त्यामुळे आपल्या हातात 2-2 तरी काचाच्या बांगड्या असल्याच पाहिजे. त्यातल्या त्यात हिरव्या रंगाच्या बांगड्याचा घालायचा प्रयत्न करा, कारण हिरवा रंग शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानलं जाते. आणि असं सुद्धा म्हणतात
हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते, म्हणजे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते. आता असं हिंदू धर्मशास्त्र सांगतात. त्यामुळे तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि त्यातल्या त्यात एक हातात 6 दुसऱ्या हातात 7 अशा बांगड्या घालाव्यात. या बांगड्या घालायचे नियम आहे, एका हातात बांगडी जास्त घालायची आहेत. कसाराकडे गेल्यानंतर तो आपल्याला अशाच प्रकारच्या बांगड्या भरतो. पण तुम्ही घरच्या घरी बांगड्या घालणार असाल तर एका हातात 6 आणि दुसऱ्या हातात 7 अशा घालाव्या. मी फक्त उदाहरण दिलं आहे, पण तुम्ही जास्तही घालू शकता. पण एक बांगडी जास्तच घाला, पण एका हातात एक बांगडी जास्त घाला. आणि बांगड्या भरल्यानंतर संक्रातीमध्ये लाखेचा चुडा घालतात, ते बघा. हातामध्ये सर्व सौभाग्यवती स्त्री या लाखेचा चुडा घालतात. खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा असायलाच हवा. तो फार काही वेळ टिकत नाही, पण संक्रातीला एक दिवस जरी आपल्याला हातात असला तरी तो पुरेसा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये संक्रातीचे शुभ रंग, त्याबरोबर त्यांची रंगाची साडी नेसायची नाही, कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या, बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि असे छान छान पाहण्यासाठी आजच आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला असेच व्हिडिओ सांगत राहील. श्री स्वामी समर्थ.